नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा। या जगामध्ये सगळ्यात मोठा मटका जर कोण खेळत असेल तर तो म्हणजे शेतकरी आहे। मटक्याच्या माध्यमातून एक आशा असते लोकांना, हा आकडा लावला तर पैसे मिळतील, तो आकडा लावला तर पैसे मिळतील, आणि तशाच पद्धतीनं जमिनीमध्ये पैसे लावणं याच्या इतका मोठा मटका कुठलाच नाही। आणि हा मटका लावण्याचं काम शेतकरी करत असतो, आणि त्याच्यानंतर त्याचं सगळं जे भवितव्य आहे, त्याची उत्पन्न आहे, त्या सगळ्या बाबी ज्या आहेत निसर्गावर अवलंबून असतात। निसर्गामध्ये पाऊस झाला तर त्याला त्याच्या त्या लावलेल्या मटक्यातून काहीतरी साध्य होतं, त्याला काहीतरी मिळतं। मग याच्या हे सगळं करत असताना शेतकऱ्यांच्या वरती आसमानी आणि सुलतानी संकटांची बरसात सुरूच असते। त्यातही जर एखादा छुपा विरोधक केलेल्या सगळ्या मेहनतीला काडी लावून देत असेल तर त्या शेतकऱ्याची अवस्था कशी होत असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे। कारण जेव्हा शेतकरी शेतामध्ये मातीमध्ये बी रोवतो, बी पेरतो, तर त्या आलेल्या पिकाची अगदी लहान लेकरांसारखी काळजी घेत त्याला जपत असतो, आणि त्या माध्यमातून त्याचा घराचा उदरनिर्वाह, त्याचा परिवार हे पोटभर जेवण करत असतात। आणि अशाच अहमदपूर तालुक्यातील देवकर येथील एका शेतकऱ्याचं, देवकरा येथील शेतकऱ्याची शेतजमीन जी बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येते, जोडवाडी गावाच्या शेत शिवारामध्ये असलेल्या शेत जमिनीमध्ये त्यांनी काढलेलं सोयाबीन, 6 बॅग सोयाबीन आणि जवळपास 6 एकरचं सोयाबीन ते काढून एका ठिकाणी ढीग जमा केला असताना व्यक्तीने कुणीतरी या ढिगाला जाळून फुकून दिलंय। आणि हा आपण बघू शकता ढीग, या ठिकाणी आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा हा धगधगता अंगार आहे। आणि या धगधगत्या अंगारामध्ये खर तर त्या शेतकऱ्याच्या स्वप्नांची चिता या ठिकाणी जळताना दिसते। आपल्या सोबत शेतकरी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। नेमकं या सोयाबीनच्या संदर्भाने काय त्यांचं म्हणणं असणार आहे? काकू, तुमच्या शेतामधला हा सोयाबीनचा ढीग जळालाय, तर अंदाजे किती एकरातलं हे सोयाबीन होत? 6 एकरातलं सोयाबीन आहे, 6 बॅग आहे। गुत्तेकरी माझ्या संघ आहे, आणि गुत्तेकरी पैशासाठी आज अंगावर आलेत म्हणून ह्या का मी शेतामध्ये आले, आणि हे पैसे देण्यासाठी ह्या का अंगावर आले तर गुत्तेकरी माझ्या संघ आहे। तर हे सगळं 6 एकर मध्ये सोयाबीन पेरणीपासून काढून ढीग लावेपर्यंत अंदाजे तुमचा किती खर्च झाला असेल? आतापर्यंत 1.5-1.75 लाख रुपयाचे अंदाजा नाही। कुणाचे बी 10 रुपये 5 रुपये आणा येतं की आम्ही औषध आणा येतो, कुणाचे उधार आणा येत, कुणाचे नगदी आणा येतं, त्याचा अंदाजा आमचा की ह्याच्यावर बांधलेले की 1.5 लाख रुपये आहेत। घरचा आमचा रुपया नाही, आम्ही करून खात होत। आता तुम्ही 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून, खर्च करून हे सगळं तयार केलं होतं, आणि आता हे तुमचं सोयाबीन जे आहे, नुकसान जे झालेलं आहे हे आता नेमकं फुकून दिलंय का कसं काय झालं? फुकून दिलंय हो का? जनार्दन रामफळ आहे, किरण रामफळ आहे, दोघं बापले काले गाडीवर आले, 10 माणसाली आढळले, तरी आम्ही खांता किल नाही, आम्हाला काही माहिती नाही, काही नाही। आम्हाला ढिगाला लावलं, जाळ लागला की आम्हाला लोकांनी फोन केले, माहीत झालं आम्ही गाडी घेऊन पळत आला तोवर चौकून आग लागली, पेट्रोल टाकलं वरी, वरी 10,000ची चवाळी होती 12-13 टायरच्या गाडीवरली। तर आता ह्या संदर्भाने तुमचा ज्या ढीग फुकल्यानंतर तुम्ही पोलीस प्रशासनाला तक्रार दिलेली आहे का, आणि पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आलं? पोलिसांचं म्हणणं आलं की बाबा तुम्ही कोण आहे त्याचं नाव घ्या, आणि तिथून मोहरी तुम्ही अर्ज करा, तुम्ही तिथून मोहरी आमच्याकडे तक्रार द्या, आणि काय तुम्हाला मोहरी काय उद्योग करायचा ते करा। या शेत जमिनीचे यांचा चिरंजीव असलेले आपल्या सोबत नवनाथ फड सुद्धा आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। ह्या तुमच्या जळालेल्या ढिगाच्या संदर्भाने तुमचं काय म्हणणं असणार आहे? हॅलो साहेब, माझं म्हणणं असं आहे की मी शेतामध्ये कष्ट केलं, माझ्या वल्ल्याच्या जीवावर ही जमीन माझ्या आजोबाच्या नावावर आहे, अर्धी जमीन प्रोडक्ट सोडलेली आहे, अर्ध्या जमिनीमध्ये मी करून खातो। ह्या जमिनीवर ढीग लावल्यानंतर 6 बॅगचा हे मी माझ्या रात्रीच्या येऊन बघा बाबी।
ह्याची शासनाने नोंद घ्यावी हे माझे वाटणीपत्र करून द्या। माझा बाप शेतकरी आहे, हे माझे वडील शेतकरी आहेत, त्याची शासनाने दखल घ्यावी, पोलीस प्रशासनाने घ्यावी, कोर्टाने घ्यावी, ते आम्हाला न्याय द्यावा हे आमचं म्हणणं आहे। या ठिकाणी शेताचे मुख्य मालक असलेले त्यांचे पिताश्री आणि त्या काकूंचे मिस्टर असलेले विनोबा फड यांचे विनायक रामफड त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काका काय सांगाल, तुमचं काय म्हणणं असणार आहे? साहेब, 6 एकर जमीन वाहतो, अर्धी जमीन त्याची सोडून दिली आणि माझी जी होती रातडच्या येऊन दोघा बापल्या गाणी फुकून दिली। अहमदपूरला राहिलाय, राजकारणी माणूस आहे, पोलीस सुद्धा दखल घेईना। लातूर पोलीस स्टेशन तिथे अर्ज आहे माझा, किनगावला अर्ज आहे, आम्हाला किनगावला हजर केलं आणि येऊन इकडे हे कारभार पोलिसाचा सुद्धा हात आहे याच्यात। हे सरकारनं मान्य करावा नाही तर आत्महत्या आम्ही करू शकतो। पोलिसाचा नेमकं कुठल्या बर्दापूर पोलीस स्टेशनच्या का किनगावचे? किनगाव पोलीस स्टेशन आम्हाला बोलवून घेतलं, हजर केलं तिथं, आम्हाला 4 तास बसिलं, सगळं हे केलं, आरोप आमच्यावर असला त्यानं आणि येऊन साडे बीड जिल्ह्यात येऊन 6:30 सोयाबीन आमची 6 बॅग फुकली, त्याचा सरकारनं निर्णय द्यावा नसलं तर आम्ही आत्महत्या करू। 3 दिवस झाला ढिगजळ आलाय, अजून येऊन बघा। एकंदरीत या पीडितांच्या भावना जाणून घेत असताना अपार कष्ट करत लहान मुलांच्या पेक्षा जास्त तळहाताच्या फोडा इतकं जपत हे पीक त्यांनी जोपासलं आणि उभा झालेला सोयाबीनचा ढीग ज्याच्यातून सरासरी 2.5 लाखाचं उत्पन्न निघणार असणार आणि त्याच्यावर खर्च गेलेला 1.5 लाख रुपये असे 4-4.5 लाख रुपयांची नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। अगदी या ठिकाणी या शेतकऱ्याची ही लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरच हास्य मावळलेलं दिसतंय, त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावर उदासीनता आहे आणि या ठिकाणी उपस्थित हे मजूर सुद्धा आहेत, हे बाहेर गावचे मजूर आहेत, त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। अभी ये जो जल रहा है सोयाबीन, ये निकालने के लिए तुम थे क्या? हम 4 दिन तक सोयाबीन काढे, उसके बाद में 4 दिन तक सोयाबीन काढे हमने, उसके नंतर 2 दिवस हमको ढीग लागने को लगे और 3 दिवस हमको म्हणजे वो 3 माणूस ओरते थे ढीग लावने के लिए, तो इसके लिए हमने इनका काम अच्छा किया, तो अच्छा किया तो हमारा दोस्ताना म्हणजे था दोस्त यार, तो उनने हमसे बेईमानी नहीं किया, उसने हमारा सही वागने और सही पानी गिनी पिलाना, ऐसे लेकरू को ध्यान ठेवना, बिस्किट के पूड़े देने हमारे लहाने लहाने लेकरू को, तो उनने हमारा काम अच्छा किया, तो उनका बेचारे का हम उधर काम पे गए तो मागे उसका क्या किया ये हमारे को संपर्क नहीं बेटे। हम 6 बजे से 7 बजे तक काम करते, तो हमने इधर 4 दिन सोयाबीन काटे और 2-3 दिवस में 1.5 लाख के दिया, तो हमारे गठोड़े वहा वहा के हमारे ऐसे डोके के डोके दुखने लग गए और हम इसका गुत्ता 30,000 को लिया, 30,000 को इसका गुत्ता लिया, तो उसमें से हमको 15,000 मिले, 15,000 हमारे बाकी है इनके तरफ, तो वो बोलते कि हमारा जो डिग जल गया तो हम सरकार से प्रश्न करते, तो ये पैसे नहीं देने वाले थे, तो बोल रहे कि हम सरकार से प्रश्न करेंगे कि ये मजदूर को हम पैसे देंगे पर हमारा जो कुछ है वो निकाल हमको चाहिए, ऐसा बोल रहे हो। तो हमारे गरीब लोगों का छोटे छोटे लेकरू देखो मालिक का नुकसान हुआ तो हुआ, हमारा खुद का नुकसान हो रहा है सर। फिर हम परा प्रदेश से हम छोटे छोटे लेकरू लेके आते हैं। कहाँ से आए तुम? हम अमरावती जिले, धारणी तालुका, तो हम दूर से आते हैं, हमको किराया लगता है, हमको खर्चा। साल से काम करते हम इधर? बहुत साल हो गए, कम से 10-12 साल। ये जो जल गया है पूरा, ये हमने किया था।
तो तुमने काम किया तो अंदाजे से इससे कितना बोरी कितना बोनी सोयाबीन निकलते थे? हम झूठ नहीं बोलते, इसमें निकलते थे 80-90 बोरी, 80-90 बोरी निकलते, 80-90 कच्चे निकलते थे। पर लोग थे काम करते थे, कटोरे का वजन कम से 10-15 किलो का लग रहा था। बहुत भारी सोयाबीन था ना, बहुत बड़ी थी डेग, इसकी बहुत बड़ी डेग, 3-3 जन चढ़ा के लोग के ऊपर कटे रखे। का नुकसान जो हुआ है, हम से कम 3 लाख का नुकसान हुआ है हमारे मजूर के। हम मजूर हैं, हम झूठ नहीं बोलते, हम भगवान कसम खा के बताते हैं। इनकी जो नवनाथ की जो नुकसान हुई है, 3 लाख से ऊपर की नुकसान हुई है। मजूर हमें, हमने काटे, हमने गरे लगाया है, हमने मोबाइल खेत देख के, मोबाइल खेत देख के भी हमने सब काम किया है। 6 बैग का खेत था और अभी हमारा पैसा मिला नहीं है, 15,000 मिला है, 15,000 बाकी है। और कम से कम इनकी 3 लाख की नुकसान हुई है, नवनाथ भाई की 3 लाख की नुकसान हुई है। हम मजूर को झूठ नहीं बोलेंगे, हम देश छोड़ परदेश में आए हैं। आता परिस्थिति जर बघितली तर हे मजूर आहेत अमरावती जिल्ह्यात, या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये रोजगारासाठी, पोटा पाण्यासाठी लातूर आणि बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हे काम करतात। तर या ठिकाणी हे काम करत असताना ज्या शेतकऱ्याचं हे सोयाबीन त्यांनी काढलंय 30,000 ठरलेलं गुत्त, त्यांचं 30,000 ठरल्यानंतर अर्धी रक्कम त्यांना मिळाली, पण अर्धी रक्कम अजून त्या शेतकऱ्याकडे बाकी असताना, 15,000 त्या शेतकऱ्याकडे बाकी असताना शेतामध्ये असलेला हा सोयाबीनचा ढीग जाळण्यात आला। आणि मग ते शेतकऱ्याच्या दारात बसून शेतकऱ्याकडे त्यांच्या पैशाची मागणी करतात, पण शेतकऱ्याचं 3.5 लाखाचं हे नुकसान, आणि त्याबरोबर शेतकऱ्याने शेतामध्ये गुंतवलेले 1.5 लाख, जवळपास 5 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याचं हे नुकसान झालं असताना 15,000 रुपये शेतकरी आता देण्याच्या परिस्थितीत आहे का? आणि जर असेल नसेल तर प्रशासनाकडनं त्यांची आता त्यांनी मागणी केलेली आहे। खुद्द नवनाथ फड, त्यांचे आई वडील आणि त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। या सगळ्यांनी प्रशासनाकडे दाद मागितली, फिर्याद मागितली, न्यायाची मागणी करतायत आणि झालेल्या नुकसानीची भरपाई ते प्रशासनाकडे मागतायत। तर यानंतर किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे सर यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण या संदर्भाने जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर बर्दापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेलं हे गाव, त्या अनुषंगाने बर्दापूर पोलीस स्टेशनच्या प्रमुखाशी सुद्धा आपण फोनवरनं चर्चा करून त्यांच्याही प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, कुठल्या पद्धतीचा गुन्हा त्यांनी याच्यावर नोंद केलाय आणि त्या संदर्भाने तपास कामी त्यांचा कुठपर्यंत आलेला आहे याही संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। तर नेमकं पुढे घडतंय काय यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे। यशवंत गाडगेसह त्रिशरण मोगाव।